नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपला भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो आणि आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे आणि इतर देखील व्यवसाय हे शेती या व्यवसायावर अवलंबून असलेले व्यवसाय आपल्या देशामध्ये चालतात। तर तुमच्यापैकी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचे आई वडील शेती करत असतील, बरोबर ना? तर काहींचे आई वडील दुसऱ्यांच्या शेतीवर कामाला जात असतील, काहींची स्वतःची शेती असते, तर काही लोक दुसऱ्यांच्या शेतीमध्ये कामाला जातात, मजुरी करतात। तर शेती तयार करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात। पेरणीसाठी शेत तयार करण्यासाठी सर्वप्रथम शेतामध्ये नांगरणी करावी लागते, त्यानंतर वखरणी करावी लागते आणि मग शेत पेरणीसाठी तयार होतं। शेत पेरणीसाठी तयार झाल्यानंतर उत्तमातलं उत्तम बी शोधून ते त्याची पेरणी करावी लागते। ती पेरणी केल्यानंतर शेतामध्ये पाणी दिल्यानंतर आणि मग त्या पिकाची वाढ होण्यास सुरुवात होते। जेव्हा ते पीक पूर्णपणे वाढतं, परिपक्व होतं, तेव्हा ते काढण्यासाठी तयार होतं आणि मग पिकाची काढणी केली जाते, त्यामध्ये कापणी आणि मग ते पीक तयार होतं। अशा पद्धतीने हा पिकाचा प्रवास सुरू असतो। तर अशाच एका शेतकऱ्याची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे, ज्यांनी स्वतःची शेती नसताना देखील दुसऱ्याच्या शेतीवर संशोधन करून तांदळाची एक नवीन जात शोधून काढली। त्या शेतकऱ्याचं नाव आहे दादाजी रामजी खोब्रागडे आणि त्यांनी तांदळाची जी नवीन जात शोधून काढली त्याचं नाव आहे यचंती। ओळखथोरांची या पाठामधील पहिल्या भागामध्ये आपण माहिती घेतली ओलंपिकवीर खाशाबा जाधव यांची आणि आता त्याच पाठामध्ये दुसरा भाग आज आपण अभ्यासणार आहोत आणि आजच्या या भागामध्ये आपण दादाजी रामजी खोब्रागडे या संशोधक शेतकऱ्याचा अनुभव बघणार आहोत की त्यांनी त्यांचं संशोधन कसं केलं, त्यासाठी त्यांना काय करावं लागलं, त्यासाठी त्यांनी कोणते कोणते प्रयत्न केले हे आपण आता या पाठामध्ये अभ्यासणार आहोत।